राजकंदारी या बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कंधारी यांनी कौटुंबिक कलहामधून की व्यावसायिक वादामुळे आत्महत्या केली याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उषा कंधारी यांनी फसवणूक करणाऱ्यांविरोधात 2014 व 2015 साली पोलिसात गुन्हा दाखल केल्याची नोंद आहे. पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली. बऱ्याच ठिकाणी यांची बांधकामं सुरू होती, अनेक ठिकाणची बांधकामं सुरू होण्याच्या टप्प्यामध्ये होती. या संदर्भामध्ये अनेक लोकांशी आर्थिक व्यवहार स्वाभाविकपणे होत असतात. यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी आणि रबाळे पोलीस स्टेशन या ठिकाणी 420 प्रमाणे 2 गुन्ह्यांची नोंद केलेली होती, परंतु तपासांती एक प्रकरण खोट्या स्वरूपाचं आढळलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं जे प्रकरण आहे ते दिवाणी स्वरूपाची बाब असल्यामुळं ते निकाली काढण्यात आलेलं आहे. तिथेच कंधारी यांच्या विरोधातही गुन्हे दाखल असल्याचे शहाजी उमप यांनी सांगितलंय. फ्लॅट विक्री केल्यानंतरही ग्राहकाला ताबा न देणे, बांधकाम व्यवसायातील पैसे थकविणे, थकित धनादेश आदी गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या लोकांनी राज कंधारी यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अनेक प्रकरणांची नोंद वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला झालेली आहे. खारघर पोलीस स्टेशनमध्ये 7 EM केसेस यांच्या अगेन्स्ट दाखल आहेत, ज्या की जे संबंधित फ्लॅटधारक आहेत त्यांच्याकडून रकमा स्वीकारल्यानंतर त्यांना ते फ्लॅट एकतर मिळाले नाहीत किंवा त्यांची आर्थिक फसवणूक झाली. इतकंच नाही तर कंधारी यांनी पिस्तूलचा गैरवापर केल्याचे आढळून आले. त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला होता, परंतु शासनाकडे अपील केल्याने त्यांना तो परत केला गेला होता, अशी माहितीही शहाजी उमप यांनी दिली. या पर्टिक्युलर केसमध्ये सुद्धा 2003 साली हा परवाना इश्यू करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जवळपास 12-13 वर्षे त्यांच्याकडं हे आर्म लायसन्स होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये नौपाडा आणि श्रीनगर हे ठाणे जिल्ह्यातले जे 2 पोलीस स्टेशन आहेत त्यामध्ये यांच्याविरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्राचा गैरवापर केल्याप्रकरणी देखील 2 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. एकूणच व्यावसायिक खरेदीचा वाद, कौटुंबिक कलह की दुसऱ्या कारणाने राजकंधारी यांनी आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतचा स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.